मध्ये आहाची आहाची ओळख करून घेतली होती. आज आपण हा कसा असतो, कुठल्या शब्दात लपलेला असतो तो पाहणार आहोत. बरं, समोर तुम्हाला चित्र दिसतंय का बाळांनो? हो. हे काय आहे? झाड. झाड. हे काय आहे? आणि हे सूर्य. सूर्य रोज प्रकाश देतो की नाही आपल्याला? हे सकाळचं चित्र आहे. सकाळी सूर्य येतो की नाही? मग सकाळी सूर्य येतो त्याला आपण सकाळ झाली म्हणतो. तर आता याला दुसरा एक शब्द आहे. बघा, मी इथे लिहिलाय उषक्का. काय लिहिलाय शब्द हा? उषक्का. काय शब्द लिहिलेला आहे? उषक्का. तर आपण आज हे सर्व शब्द जे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आहा लपलेला आहे. तो आहा आपल्याला शोधायचा आहे. तर मला सांगा बरं, कोण वाचणार आहे पहिला शब्द? येस गौरी, चल तू वाच. हा शब्द वाच बाळा. इकडे ये गौरी, पुढे ये बाळा. अक्षरशः. अक्षरशः. हो. ओके. नमः. बरोबर. बरोबर. उषक्काल. एकदम छान. दुःख. व्हेरी गुड. क्रमशः. मस्त. हा. मूलतः. मूलतः. शबाश. शतशः. शतशः. व्हेरी गुड. खूप सुंदर. आता चल हो बाळा, आता आपल्याला काय करायचंय की ह्या कडूनी आपल्याला आहा मध्ये प्रत्येक आहा असलेले अक्षर न्यायचे आहे. जसं की मी एक तुम्हाला करून दाखवते. बघा, आहा उषक्काल मध्ये आहा मधला बघा हा शहा लपलेला आहे. तर मी तो इथं नेणार सूर्यामध्ये, तर तू खालचे शब्द नाही, तुझी उंची कमी आहे. वाच बरा. व्हेरी गुड. याच्यातला आता छान. बरोबर. आता इकडे ये. व्हेरी गुड. खूप छान हो बाळा. चला आता गौरी ताई, तू काय कर, बाकीचे आहा युक्त शब्द अक्षर त्याच्यामध्ये जोड, वाचून जोडायच्या. व्हेरी गुड. छान. आता इकडे ये. छान. खूप सुंदर. खूप मस्त केलं तुम्ही. आता आपण अजून एकदा वाचणार आहोत. हा मी बोट ठेवते, तुम्ही तो शब्द कुठे वाचायचा आलं का लक्षामध्ये? हो. चल वाचा. रक्षा. व्हेरी गुड. नमः. स्वतः. व्हेरी गुड. आता हे वाचा मोठे. उषक्काल. हो. दुःख. दुःख. बरोबर. क्षमशः. बरोबर. व्हेरी गुड. तर आपण आज आहा स्वरचिन्हयुक्त जे अक्षर पाहिले, अक्षर जोडले, तर त्याच आपण पुढच्या पाठामध्ये अक्षर लेखन आणि अक्षर वाचन अजून शिकणार आहोत.